उच्च न्यायालयात मान्य झालेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले या विषयावर राजे समरजित सिंह घाटगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या आरक्षणाला किंवा या निर्णयाला जबाबदार कोण आणि पुढे काय या बाबतीत त्यांनी पत्रकार परिषदेत आपली मतं व्यक्त केली. तर पाहूया आपण की ते काय बोलले पत्रकार परिषदेत. मी आज स्वागत करतो. जसं आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये आपल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामधला सगळ्यात काळा दिवस होता, जेव्हा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करायचा निर्णय घेतला. मी 4-5 दिवस याच्यावर फार अधिक काही प्रेस करून बोललो नाही. हे कोर्टाचा 700 पानाचा जजमेंट मी स्वतः आणि माझ्या लीगल टीमनी त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून आज आपल्या माध्यमातून ही गोष्टी मला बहुजन समाजांच्या युवकांनी लोकांपर्यंत पोचवायच्या. एक म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय झालं, कोर्टाने हा एक्स्ट्रीम निर्णय कसा घेतला, सुप्रीम हायकोर्टमध्ये जेव्हा या कायद्याला पास केलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये असा निर्णय का झाला, त्याच्या मागे जे टेक्निकल कारणं आहेत ती सोप्या भाषेपर्यंत मध्ये बहुजन समाजाच्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे. विषय नंबर एक. विषय नंबर दोन, त्याच्या पुढे आता राज्य शासनाने कायदेशीर काय गोष्टी केल्या पाहिजे आणि विषय नंबर तीन, उपयोजना काय केल्या पाहिजे हेही मी सांगणार आहे. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माझे पंजोबा राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली देशामधलं सर्वप्रथम बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. या आरक्षणाच्या ताकदीवर शैक्षणिक, आर्थिक आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा फायदा बहुजन समाजाला मिळाल्यामुळं ते मुख्य प्रवाहामध्ये आणि फार मोठं पाऊल राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी घेतलं. कारण त्यांच्यामध्ये देशामध्ये एकमेव राज्य होतं ज्यांच्यामध्ये ती विल पॉवर होती, नियत होती आणि त्यानंतरही त्याच्यामध्येही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या हेतूनेही आरक्षण केलं होतं. हे करताना इतर समाजाला कुठलाही धक्का न पोचला पाहिजे याचीही काळजी त्यांनी घेतली. आणि 60 वर्षापासून प्रत्येकाने शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर, पुरोगामी विचार हे शब्दांचा उपयोग करावा आणि कुठंही मराठा समाजाला शाहू महाराजांचं हे स्वप्न साकार केलं नाही. खरं म्हणतं तर हे स्वप्न साकार केलं भारतीय जनता पार्टीचे सरकारांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि चंद्रकांत दादांनी. मराठा आरक्षण कायदा हा विधिमंडळात आणि हायकोर्टामध्ये टिकून हा आरक्षण स्वप्न शाहू महाराजांचं खरं म्हणतं तर देवेंद्र फडणवीस सरकारांनी हे पूर्ण केलं. तसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस सरकार याच्या आधी ऑगस्ट 2014 काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने ऑर्डिनन्स आणलं. ऑर्डिनन्समध्ये त्यांनी मराठा आरक्षण दिल्याचं घोषणा केली, त्याचा प्रचंड गाजावाजा केला. आता पुढच्या 1-5 मिनिटांमध्ये मी टेक्निकल मुद्द्यावर तुम्हाला सिद्ध करून देतो की काँग्रेस राष्ट्रवादीला हे जे ऑर्डिनन्स होतं या ऑर्डिनन्समध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं त्यांचा काहीही नियत नव्हता. मुद्दा नंबर एक, कधीही ऑर्डिनन्स आणून मराठाला आरक्षण मिळू शकत नाही, त्याला ऍक्ट पास करावा लागतो. आता पुढचा विषय की नंतर सरकार बदललं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं, या ऑर्डिनन्सला कोर्टात कोणी चॅलेंज केलं आणि कोर्टाने हे ऑर्डिनन्स स्ट्राईक डाऊन केलं. काय झालं त्यानंतर, मोठा बवाल झाला. जातीवादी पक्ष यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, प्रचंड बवाल झाला. आम्ही आरक्षण दिलं तरी आचारसंहितेच्या 1 महिना आधी. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी, चंद्रकांत दादांनी राज्याची इतिहासामधली सगळ्यात मोठी लीगल टीम स्थापित केली. त्या टीमनी त्यांना सुचवलं की 1992 एक फार मोठा जजमेंट होता इंदिरा स्वानी, या इंदिरा स्वानी जजमेंटच्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं. काय म्हणतं इंदिरा स्वानी जजमेंट की लोकांनी समजून घेतलं पाहिजे. 3 मुद्दे. 1, कुठल्याही समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला मागास सिद्ध करावं लागेल. 2, मागास आयोग स्थापन करून त्यांनी एक मोठी रिपोर्ट तयार केली पाहिजे. 3, 50%च्या वरती जर आरक्षण पाहिजे असेल तर एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्सेस, म्हणजे असे काही एक्स्ट्रीम सर्कमस्टन्सेस आहेत ज्याच्यामध्ये आपण जर सिद्ध केलं तर 50%च्या वरती आरक्षण देऊ शकतो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि दादांनी गायकवाड आयोग स्थापित केलं,
त्यांनी मोठी रिपोर्ट तयार केली. मराठा समाज मागास करत आहे, कळवळीने ही मुद्दे मांडले. हायकोर्टा विधिमंडळात तो ऍक्ट पास केला. हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये हा ऍक्ट पारित केला गेला आणि मराठा समाजाला ऐतिहासिक आरक्षण मिळालं. आता मी परत काँग्रेस राष्ट्रवादीने 2014 ऑर्डिनन्सवर येतो. मी जेव्हा हे स्पष्टपणे म्हटलं की त्यांची नियत नव्हती, का सांगतो, त्यांना 1992 इंदिरा स्वामी जजमेंट माहीत नव्हतं का? माहीत होत. त्यांनी या तीन गोष्टी त्या ऑर्डिनन्स मध्ये केल्या का? केल्या नाही. का केल्या नाही? कारण त्यांना माहित होतं की पुढची त्यांची सरकार येत नाही, हे ऑर्डिनन्स 100% कोर्टात गेल्यानंतर स्ट्राईक डाऊन केलं जाईल आणि पुढच्या सरकारावर हे आरोप केले जातील. 60 वर्षाच्या सरकारामध्ये त्यांनी कधीही ऍक्ट आणलं नाही. इंदिरा स्वामी आयोगाची जे 3 रेकमेंडेशन होते ते कुठलेही त्याची उपयोजना त्यांनी केली नाही. ना आयोग स्थापित केला, ना मागास सिद्ध करायचा प्रयत्न केला किंवा एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टन्सेस, आणि त्याच्यामुळे पुढच्या सरकारमध्ये स्ट्राईक डाऊन. हायकोर्टने देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जेव्हा हे मान्य केलं त्यानंतर काही लोकांनी ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन दिली आणि त्यावेळी त्यावेळीचे चीफ जस्टिस त्यांच्या अध्यक्षखाली जो बेंच स्थापित झाला, परत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकाराने गायकवाड आयोगाच्या बेसिसवर केस लढली आणि त्यांनी चीफ जस्टिसनी स्थगिती द्यायला अमान्य केलं. त्यांनी स्थगिती दिली नाही आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळवायची सुरुवात नोकरी आणि शिक्षणामध्ये झाली. त्यानंतर सरकार बदललं, महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यामध्ये परत काँग्रेस राष्ट्रवादी प्रमुख घटक. आणि हे सुप्रीम कोर्टामध्ये परत जेव्हा हिअरिंग आली तेव्हा आता 3 जजचं बेंच होतं. एक असा नियम आहे की विधिमंडळामध्ये जो कायदा पास झालाय त्याला उच्च न्यायालयाने मान्य केले, सहसा सर्वोच्च न्यायालय त्याला स्थगिती देत नाही, त्याचं फायनल हिअरिंग करतं. पण या बाबतीत ती स्थगिती झाली का झाली हे सगळ्यात महत्वाची बाब मला आपल्यासमोर मांडायची आहे. कारण ह्याच्यामध्ये राज्य शासनाचा काँग्रेस राष्ट्रवादीचा हलकर्जीपणा, मी परखट शब्द वापरतोय, का हलकर्जीपणा? कधी वकील हजर नाही, कधी वकील म्हणतो की मला ब्रीफ झालं नाही, वकील म्हणतो की मला डॉक्युमेंट्स नाही. मी आपल्या सगळ्यांना त्यावेळी कोर्टाने एक ऑब्झर्वेशन केलं होतं जेव्हा त्यांनी स्थगिती दिली, ते ऑब्झर्वेशन इंग्लिशमध्ये मी वाचून दाखवतो आणि मग त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतो. ही सबमिटेड, ही म्हणजे काउन्सिल, ही सबमिटेड दॅट इट इज डिफिकल्ट टू प्रोसीड विथ द हिअरिंग ऑफ द केस ॲज द ऑफिसर्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट हॅव नॉट बीन एबल टू इफेक्टिव्हली असिस्ट या काउन्सिल इन प्रिपेरिंग फॉर द हिअरिंग. हे कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे काउन्सिलला हिअरिंग करण्यासाठी जे असिस्टन्स पाहिजे हे जाणून बुजून दिलं गेलं नाही आणि त्याच्यामुळं कधी जर ज्याला इंटरिम स्टे मिळत नाही तो स्टे मिळाला आणि त्यांनी 5 जजच्या खंडपीठाला ते रेफर केलं. जेव्हा हा कायदा मराठा आरक्षण रद्द झालं, हे रद्द व्हायची 2 कारणं कोर्टाने समोर उपस्थित केली. विषय नंबर 1, त्यांनी म्हटलं की जे त्यांनी गायकवाड आयोगालाच अमान्य केलं. गायकवाड आयोगाचे रेकमेंडेशन आहेत आणि गायकवाड आयोगच तरी अमान्य केलं, का अमान्य केलं? याच्यामध्ये परत काँग्रेस राष्ट्रवादी हलकर्जीपणा पडला जाणून बुजून. विषय नंबर 1, त्यांनी असं म्हटलं की गायकवाड आयोगाने मराठा आरक्षणाच्या बाजूनी आणि मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जे ऍप्लिकेशन द्यायला पाहिजे ते ऍप्लिकेशन कुठे घेतले नाही, त्या ऍप्लिकेशनवर कुठलं हिअरिंग न करता एकतर्फी निर्णय दिलाय मराठा समाजाच्या बाजूने, हे चक्क चुकीचं आहे. 18,000 ऍप्लिकेशन मराठा समाजाच्या बाजूने आले होते, 15,000 ऍप्लिकेशन मराठा समाजाच्या उलट आले होते. त्याच्यावर सगळं हिअरिंग करून कोर्ट या आयोगाने त्याला डिस्पेन्स करून 1600 पानाचे अनेक्स्टरचे रिपोर्ट तयार केली होती. आता कोर्टाने महानिर्णय कसा घेतला? कारण काँग्रेस राष्ट्रीय सह्या सरकारने हे अनेक्स्टर्स त्या अहवालाला जोडलेच नाही आणि जे मराठी ते इंग्लिश ट्रान्सलेशन करायला लागते ते ट्रान्सलेशन पण जोडलं नाही. पुरावा, 22 जानेवारी 2020 जेव्हा ही हिअरिंग होत होतं तेव्हा कोर्टनी ऑब्झर्वेशन आहे, द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज डायरेक्टेड टू फर्निश द ट्रान्सलेशन ऑफ मराठी डॉक्युमेंट्स टू द रजिस्ट्रार ऑफ दिस कोर्ट विदिन 2 वीक्स. जर हे 1600 पानीचं अॅनेक्शन जोडलं असतं आणि ट्रान्सलेशन केलं असतं तर कोर्टाने गायकवाड आयोगला हे ऑब्झर्वेशन केले असते? नाही, त्यांनी जोडलंच नाही, जाणून बुजून जोडलं नाही. आणि दुसरा विषय, दुसऱ्या मुद्द्यावर जे आपलं आयोगाला मराठा गायकवाड आयोगाला अमान्य केलं गेलं
कोर्टाने म्हटलं आणि ही फार महत्वाची बाब आहे, लोकांनी ऐकून घ्यावं. सहा जुन्या समित्या होत्या, तीन केंद्राच्या तीन राज्याच्या. या समितीने आता तीन राज्यामध्ये ज्या समिती झाल्या ते 1961 ला देशमुख आयोग झालं, 2001 ला खत्री आयोग झालं आणि 2008 ला बापट आयोग, आणि तसेच तीन केंद्राचे आयोग झाले. आता या तारका बघा, या तारकामध्ये राज्यात आणि केंद्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकार काय म्हणावं या आयोगाने, मराठा समाज माघासच नाही. खरं म्हटलं तर केंद्राने त्यावेळीच्या केंद्राने राज्य शासनाने ऍज पर लॉ हे रिपोर्ट अमान्य रिजेक्ट करायला पाहिजे, त्यांनी केले नाही. काय सांगतं कायदा, जेव्हा कुठल्या आयोगाचे रिपोर्ट एका विशिष्ट काळापर्यंत अमान्य जेव्हा सरकार करत नाही तर त्यांनी ते मान्य केले असं गृहित धरलं जातं. आणि तेच ऑब्झर्वेशन कोर्टाने घेतलं की जेव्हा मागच्या सहा आयोगाने मराठा समाजाला माघास नाहीये असं म्हटले, तर असं काय परिस्थिती उद्भवली की गायकवाड कमिशनला वाटलं की मराठा समाज आता माघास आहे. आणि याच्यावर कुठंही पोतिरकीपणाने राज्य शासनाला मराठा समाज माघास आहे हे सिद्ध करता येणार, या दोन मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टाने मराठा समाजला आरक्षण रद्द केलं. हे जे सहा आयोग झाले, हे जे सहा आयोग झाले, खरं म्हटलं तर ती पायाभरणी केली काँग्रेस राष्ट्रवादी. का सहा आयोग तुम्ही स्थापन केले, का ते रिपोर्ट रिजेक्ट नाही केले, की तुम्ही पायाभरणी केली की भविष्य काळामध्ये कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळू नाही, कारण हेच रिपोर्ट परत रिफर केली जातील आणि त्याच्यामुळं समाजाला आरक्षण मिळणार नाही. हे सगळे मुद्दे 2014 ऑर्डिनन्स, हलगर्जी मनानी कोर्टमध्ये आपले मुद्दे न मानणं, गायकवाड आयोगाला अवैध ठरवणं, ट्रान्सलेशन न देणं आणि मागच्या सहा रिपोर्टच्या बेसिसवर मी आज आरोप करत नाही, मी टेक्निकल मुद्द्यावर आज तुमच्या समोर लोकांसमोर सिद्ध केलंय की काँग्रेस राष्ट्रवादीला मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं. मी शाहू महाराज जनक घराणा आणि क्वालिफाईड चार्ट अकाउंटंट म्हणून हे आरोप करत नाही, मी सिद्ध केलं. आय एम नॉट अक्युजिंग, आय एम प्रूफ की हे फॅक्ट आहे. आज मराठा समाज कसा माघास झाला हे सांगायची आवश्यकता आहे. समरजीत गाडगेला वैयक्तिक आरक्षण नकोय, मला हे आरक्षणचा उपयोग नाहीये, पण आपल्या भाऊ जे मराठा समाजाच्या मुलांची आज अवस्था काय आहे, जे राज्यकर्ते होते त्यांनी ही मुद्दे मांडायचे नाहीत का. 50% वरती आरक्षण जर आज आपण बघितलं तर 8 राज्य आहेत. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, हरियाणामध्ये 67%, तेलंगणामध्ये 62%, आंध्र प्रदेशमध्ये 55%, अरुणाचलमध्ये 80%, राजस्थानमध्ये 54, छत्तीसगड 82, ओरिसामध्ये 65, 10% EBC सोडून आहे, विदाउट 10% EBC. या राज्यकर्त्यांमध्ये ती जर विल पॉवर होती त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये इथपर्यंत आरक्षण घेऊन जायचं, आज मराठा समाजची परिस्थिती काय. आज एका काळी कोणाचे 50 एकर जमीन होती ती आज 10 गुंठ्यावर पोहोचली, त्याच्यामध्ये पण 50% कूड. आज शैक्षणिक परिस्थितीमध्ये मराठा समाज मागे राहिला, आज नोकरीमध्ये मराठा समाज मागे राहिलाय. आज जे काँग्रेस राष्ट्रीयचे नेते आहे तेव्हाला वैयक्तिक नको आहे, पण आज ज्या लोकांच्या मतावर तुम्ही राजकारण केले त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ही पोट तिडकीनी तुम्ही कोर्टामध्ये मांडलं पाहिजे. ती विल पॉवर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी केली, फक्त मुख्यमंत्री त्यावेळच्या मुख्यमंत्रीच्या जातीकडे बघून तुम्ही त्यांच्यावर टीका टिप्पणी केली, पण हे मुद्दे कधीही लोकांसमोर आणले नाही. मी आज ते आणतोय, मी कुठलं इमोशन होऊन बोलत नाही, वे टॉकिंग ऑन फॅक्ट्स. त्यामुळं आज MPSC UPSC मध्ये काय परिस्थिती निर्माण झाली, हुज रिस्पॉन्सिबल, काय होणार युवकांचं पुढे, याचा कुठेही विचार नाही केला. 60 वर्षामध्ये युवकांना काय तर व्यवसाय सुरू करून दिले पाहिजे याचाही कुठं विचार नाही केला. त्याच्यामुळं मराठा समाज आज माघास आहे हे सिद्ध करायला तुम्हाला जमलं नाही, आणि जे गायकवाड आयोगाने सिद्ध करून दिलं त्याला तुम्ही पोतिमकीपणाने सगळी ताकद लावून त्याला अमान्य करायचा पूर्ण डाव तुम्ही केला. त्याच्यामुळं आज स्पष्टपणे मी तर सिद्ध करून दिले की त्यांना कधीही त्यांना आरक्षण द्यायचं नाही. आता याच्या पुढे काय केलं पाहिजे हे पण आता बहुजन समाजाच्या लोकांनी ऐकलं पाहिजे की आता प्रक्रिया किती मोठी झाली. राज्याने केलं पाहिजे का केंद्राने केलं पाहिजे, 102 घटक दुरुस्ती, हे जरा विषय आपण 10 मिनिटं बाजूला, केंद्राचा का राज्याचा विषय हा आपण 10 मिनिटं बाजूला. आता तुम्हाला करायला काय पाहिजे ऐका. सर्वप्रथम तुम्हाला मागास आयोग स्थापन करावं लागणार, एक.
चार गोष्टी आहेत. विषय नंबर 2, मराठा समाज मागास आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार. परत परत त्याच्यामध्ये वाईट दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे की जे गायकवाड आयोगाने जी कारणं दिली होती ती कारणं सोडून तुम्हाला नवीन कारणं हुडकावी लागणार तुमच्या हलगर्जीपणामुळं. मुद्दा नंबर 3, हे 6 आयोग जे स्थापित झाले त्यांनी रिपोर्ट दिलं की मराठा समाज मागास नाही हे चुकीचे कसे आहे हे तुम्हाला आता सिद्ध करावं लागणार. आणि 4, 50% वरती आरक्षण मिळवण्यासाठी एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टन्सेस काय आहेत. परत दुर्भाग्यपूर्ण प्रमाणे जे गायकवाड आयोगाने जे सर्कमस्टन्सेस सांगितले होते ते सोडून तुम्हाला नवीन सर्कमस्टन्सेस उतरावे लागणार. हे 4 मुद्दे घेऊन तुम्हाला ही रिपोर्ट तयार करावी लागणार. तुमचा सगळा वेळ केंद्र राज्य ही रिपोर्ट तरी तयार करणार आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे 3 ते 4 वर्षाचा काळ जाणार आहे. आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं, मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि याच्यामध्ये तुमच्या हलगर्जीपणा मिळालं नाही. त्यामुळे मी सरकारला आता स्पष्ट शब्दात सांगतो की तुम्हाला उपयोजना आता केल्या पाहिजे. देवेंद्र फडणवीस सरकारने त्या काळामध्ये उपयोजना केल्या होत्या जोपर्यंत आरक्षण मिळत नव्हतं. त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, हॉस्टेल फीज असेल, शैक्षणिक फीज असेल, या सगळ्या ज्या उपयोजना आहेत त्या उपयोजना तातडीने लागू करायला पाहिजे, इमिजिएटली इमिजिएटली. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजाला व्यवसायामध्ये आणण्यासाठी बंद पडलेलं, ज्या अण्णासाहेबांच्या नावाने राजकारण केलं.